किसी जरूर। उज्जवल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उज्जवल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एक पर्व ओबीसी सर्व उपोषणाला बसले होते। त्या उपोषणाला भेट करत भेटायला जात असताना तिथल्या काही बांडगुळांनी गोपीचंद पडळकर साहेबांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली। मी त्यांना एवढं सांगू इच्छितो, त्यांच्यावरती इंदापूर पोलीस स्टेशन प्रशासनाने 10-15 लोकांवरती गुन्हा रात्रीच रजिस्टर केलेला आहे। तरी मी इथून पुढे या लोकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं जर कुणी आंदोलन करण्याचा किंवा चप्पल फेकण्याचा किंवा मारहाण करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जसे तसे उत्तर देऊ। आणि जी महाराष्ट्रामध्ये जी गावबंदी झाली ती गावबंदीचे सर्व बॅनर आम्ही उद्यापासून सर्व बॅनर आम्ही पिटवून देणार आहे, लक्षात ठेवा। कारण आम्हाला गावबंदी नकोय, त्यांचे काय महाराष्ट्र काय त्यांच्या बापाचं आहे का गावबंदी करायला? हा, आणि जरांगे काय नाही, जरांगे फार चिल्लर आहे, मी त्याला चिल्लर समजतो। इथून पुढे गावबंदी अजिबात राहणार नाही, गावबंदीचा आम्ही जाहीर निषेध करतो। तर सर्व समाज बांधव गुन्हे गोविंदाने इथं राहत आहे, त्याच्यामुळं गावबंदी हा कायद्याने गुन्हा आहे, कायद्यात ते संविधानात बसत नाही। त्याच्यामुळं आम्ही पुढील काळामध्ये हलकी वाजवून त्या आम्ही नेत्यांना आमच्या गावामध्ये आम्ही आणणार आहोत। त्याच्यामुळं इथून पुढं आम्ही कुणालाही आता आणि आम्हाला 24 तारखेची कुणी भीती दाखवायची नाही। 24 तारखेला भीती दाखवा, 25 तारखेपासून आम्ही रस्त्यावर उतरणार ओबीसी सर्व। लोकनेते आदरणीय पडळकर साहेब शनिवारी ओबीसी यलगार सभेसाठी आले होते आणि सभा झाल्यानंतर दूधदरवाढीसाठी बसलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना ते चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी जात होते आणि काही समाज कंटकांना पडळकर साहेबांवर चप्पल फेकण्याचा लाजीरवाणा त्या ठिकाणी कृत्य केलं। मला एवढंच सांगायचंय, अरे चप्पल फेकून आरक्षण मिळतं का? कायदा हे राज्य कायद्याचं आहे, घटनेचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं राज्य आहे। मराठा समाज आणि ओबीसी समाज पुण्या गोविंदानं नांदतोय, काही अदृश्य शक्ती काही अतृप्त आत्मे या दोन समाजामध्ये षड्यंत्र प्रेरण्याचा मनापासून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ऑलरेडी ओबीसीमध्ये प्रचंड जातींचा भरणा आहे, हे आरक्षण आम्हाला तुटपुंजे आहे, त्यामुळे सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सेपरेट अशी तरतूद करावी। दुसरी गोष्ट म्हणजे पवार साहेबांचे सुलत नातू रोहित पवार यांची युवा संघर्ष जत्रा वेगवेगळ्या ठिकाणी जाते, तिला गावबंदी नाही, ते उपोषण करताना भेट देत आहेत, त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे, तिथे चप्पल फेक होत नाही आणि जाणीवपूर्वक आमच्या ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे। अरे पडळकर साहेब हे बहुजनांचे नेते आहेत, गावगाड्यातला 80% बहुजन समाज पडळकर साहेबांबरोबर आहे, आमच्या सारखे कार्यकर्ते पडळकर साहेबांचं सुरक्षा कवच गुंडाळले आहेत आणि म्हणून इथून पुढच्या काळात ही दादागिरी गुंडागिरी दबावगिरी आम्ही चालू देणार नाही आणि ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव ओबीसींचे सर्व नेते सर्व कार्यकर्ते आज काठेवाडीत आलेलो आहोत। बांधवांनो आजचा दिवस का आला? 9 डिसेंबर हा बारामती इंदापूर दौंड पुरंदर ह्या पट्ट्यासाठीच नाही
तर सबंध पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक असा दिवस होता. ओबीसीचा यलगार मेळावा फार यशस्वीपणे पार पडला, परंतु इंदापूरमध्ये जे अतिशय वाईट कृत्य केलं, पाठीमागून चपलांचा जो मारा करण्याचा प्रयत्न केला, हा अतिशय निषेधार्ह आहे. हा कुठल्याही व्यक्तीचा हल्ला नसून हा काही टोळक्यांचं काम आहे आणि कुठल्याही या समूहाचा हल्ला आम्ही मानत नाही. हा ठराविक समाजामध्ये थेट निर्माण करणाऱ्या काही ठराविक मंडळींचा हल्ला आहे आणि याच्या मागचा ब्रेन कोण आहे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून या सर्व प्रवृत्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत. जरंगे पाटील हे काय आमची व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा आमचा विरोध नाही, आरक्षणाला आमचं समर्थन आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांना आरक्षण संविधानिक दृष्ट्या मिळावं, परंतु एखाद्याला आरक्षण मिळण्यासाठी बऱ्याच वेळा म्हटलं जातं की डुकरं खाल्ल्याने आरक्षण मिळतं का, असं काही जणांचे प्रश्न होते. मग माझा प्रश्न आहे, पाठीमागनं चपलांचा वार करून चपला पाठीमागे फेकून तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का? आणि म्हणून या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करताना आम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. 24 डिसेंबरची धमकी कृपया देऊ नका. 24 तारीख येऊ द्या, 24 नंतर बघा. अरे 24 नंतर काय बघा, 2024 येऊ द्या. 24 तारखेचं उत्तर आम्ही 2024 मध्ये देणार आहोत. 24 तारखेची धमकी देऊ नका. आणि जाता जाता सर्वात महत्वाचा मुद्दा, ही ओबीसी आरक्षणाचा लढा लढताना काल जो काही पाठीमागून भ्याड हल्ला परवा झाला, तो हल्ला केवळ गोपीचंद पडळकर या आमदारांवर पाठीमागून केला नाही, तर संविधानिक दृष्ट्या जे आमदार आहेत, सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांच्यावरचा हा हल्ला आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल, हा हल्ला व्यक्तीवर नव्हता, तर 80% तमाम महाराष्ट्राच्या ओबीसीच्या पाठीवर चपलांचा वर्षाव केलेला होता, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून हा हल्ला अतिशय निषेधार्ह आहे. अशा प्रकारचं कृत्य येथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही, या प्रकारची भूमिका मांडण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आजचा हा रास्ता रोको केवळ एक छोटासा इशारा आहे. काटेवाडी हे महाराष्ट्रातले असे एक स्पॉट आहे.